हा प्रवेश काय झाला मला मला तर अजून कळलं नाही संतोषराव कारण सरकार बहुमतात होतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या होत्या सरकारला काही धोका नव्हता तरीसुद्धा हा नेमका कशासाठी आहे आता जी कारण देऊन जी मंडळी शिवसेनेपासून फारकत घेऊन भाजपबरोबर गेली होती आता त्या मंडळीची खरी अडचण जेव्हा होणार आहे जेव्हा उद्या खातेपाट होईल आणि खातेवाटपद जर पुन्हा अर्थमंत्रीपद ज्या अजितदा टिपण करून ही लोक भाजप सोबत गेली होती त्यांनाच मिळालं तर मग तिथून पुढचं राजकारण बघायला सगळ्यांनाच त्या ठिकाणी महाराष्ट्र नाही नाही पूर्ण महाराष्ट्र त्याच्या प्रतीक्षेत आहे सामान्य लोक त्याच्या प्रतीक्षेत आहेत की नेमकं काय होणार आहे भविष्यात पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं अजितदादाचा प्रवेश घेतला आणि ब शिंदे गटाच्या सगळ्या आमदाराला तोंडावर पाडायचं कार्यक्रम झालं आहे अर्थमंत्री अर्थमंत्रीपदं देऊन पुन्हा त्यांना तोंडावर पाडायचं काम करणार नाहीत ह्याची काय शाश्वती कोण देऊ शकत नाही मला वाटतंय आता महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडीकडं महाराष्ट्रातील जनतेनं अतिशय गांभीर्यानं बघायची वेळ आलेली आहे कारण ज्या पद्धतीनं पक्ष फोडून पक्ष आमचा आहे म्हणायचा जो नवीन प्रकार त्या ठिकाणी चालू झाला आहे त्यामुळं लोकशाहीच धोक्यात आली म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातनं भारतीय जनता पार्टी केंद्रीय यंत्रणेचा वापर करून पहिल्यांदा त्यांना ब्लॅकमेल करायचं त्यांना नोटिसा द्यायच्या त्यांना जबाबासाठी बोलवायचं आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही आमच्या बाजूनं नाहीत आलात तर तुम्हाला जेलमध्ये तुमची रवानगी होईल अशा पद्धतीनं धमकावून त्या ठिकाणी ना त्यांना त्यांच्या पक्षाच्या सरकारला पाठिंबा द्यायला लावायचा ही कार्यपद्धती भारतीय जनता पार्टी अवलंबते मला वाटते लोकशाहीच्या दृष्टीनं हे अतिशय घातक आहे ह्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये सुद्धा तेच झालं आज राष्ट्रवादीमध्ये सुद्धा तेच आहे मला वाटतंय आपण आपल्या लोकांनी लोकशाहीनं जर आपल्याला सरकार म्हणून निवडलं असेल तर लोकउपयोग कामं करून लोकांमध्ये लोकप्रिय होऊन लोकांचं मतं घेऊन आपल्या विचाराचं सरकार बनवायला काही हरकत नाही पण अशा पद्धतीनं सरकारी यंत्रणेचा वापर करून राजकीय लोकांना त्या ठिकाणी ब्लॅकमेल करून आपल्या पक्षाकडं वळवायचा जो प्रकार होतोय मी कायमस्वरूपी म्हणतोय की विरोधी पक्ष एकही शिल्लक ठेवायचा नाही सगळेच भाजपात मग जनता जाणार कुठं मला वाटतं अशा पद्धतीची परिस्थिती आणायचा जो प्रकार चाललाय तो अतिशय दुर्दैवी आहे आणि शिंदे गट त्या ठिकाणी भाजप बरोबर गेला त्यावेळी शिंदे गटातल्या अनेक आमदाराचं असं मत होतं की अजित पवार त्या ठिकाणी अर्थमंत्री होते आणि ते आम्हाला निधी देत नव्हते मला वाटतं अशा प्रकारची भूमिका होती आणि आता आपली सेना संपायची वेळ आली होती मग आता सेना संपायची वेळ आल्याच्या नंतर सुद्धा आम्ही कसं गप्प बसायचं या भूमिकेतनं मला वाटतं शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी त्यांची मतं व्यक्त केली होती मग आता काल जे झालंय ते नेमकं काय झालंय आता अजितदादा काय नीट झाले का आता अजितदादानी लगेच सगळं सर्व समान द्यायला चालू केलं का मला वाटतं सुईच्या भूमिका घेणं सुईचं राजकारण करणं स्वार्थ स्वार्थाचं राजकारण करणं आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट की जर तुम्ही जागतिक पातळीवर एवढे आहात तुम्ही देश पातळीवर एवढे लोकप्रिय आहात सगळीकडे जर एवढी लोकप्रियता असेल तर तुमच्या कामाच्या जोरावर तुम्ही सामान्य लोकांसाठी केलेल्या कार्याच्या जोरावर तुम्ही मतं घ्या ना मला वाटतंय सगळं तुमचं असताना सुद्धा आता हे दुसरं तिसरं काही नाही मला तर वाटतं भारतीय जनता पार्टीच्या मनात तयार झालेली भीती आहे कारण जी काय सर्वेची रिपोर्ट आले ज्याच्यामध्ये त्यांच्याला असं लक्षात यायला लागलं होतं की गट आणि भारतीय जनता पार्टी मिळून सुद्धा जी खासदाराची संख्या सर्वेत दाखवली जात होती त्याच्यामुळं जा घाबरून जाऊन अजून काही बॅकअप आपल्याला मिळतंय का ह्या भूमिकेतनं हा केलेला प्रकार आहे ह्याला दुसरं तिसरं काही म्हणता येणार नाही आणि फक्त लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सगळं केलेलं आहे दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटतंय की जे भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी आयुष्य घातलंय भारतीय जनता पार्टीची ज्यावेळेस सत्ता नव्हती त्यावेळेस इमानी इतबारे भारतीय जनता पार्टीचा पार्टीचा कार्यकर्ता त्यांच्यासोबत राहिला इमान इतबारे पार्टीचं काम केलं मला वाटतंय त्या आमदाराची जर आज परिस्थिती बघितली तर जो काही वाटा सत्तेतला मिळायचा होता तो काही वाटा शिंदे गटानं घेतला आणि राहिलासायला जो वाटा होता तो काल राष्ट्रवादीच्या उरलेल्या लोकांनी घेतला मग नेमकं भारतीय जनता पार्टीसाठी आयुष्यभर ज्यांनी कस्ता खाल्ल्या काम केलं त्या लोकांना काय फायदा आहे